शासनातली लोकसभेची जागा त्या 400 जागांमध्ये एक असावी आणि असली पाहिजे यासाठी आजचा आपला प्रचार. बांधवांनो, विकसित भारत बनवण्याचा संकल्प माननीय मोदी साहेबांनी केलेला. मागील 10 वर्षांमध्ये त्यांनी केलेलं काम, कार्य, विकास आपण पाहता. जगामध्ये भारताचं नाव एक विकसित भारत त्यांनी नावारूपाला आणण्याचा जो प्रयत्न केला, जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत 2014ला 11 क्रमांकावर होता. माननीय मोदी साहेबांनी आता तो 5व्या क्रमांकावर आणलेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं 10 वर्षात जरी 5व्या क्रमांकावर आणला तरी 2030 साली भारत अमेरिका चायना तिसऱ्या नंबरवर भारत आल्याशिवाय राहणार नाही. बांधवणे, एवढ्या गतिमान रीतीने मोदी साहेब देशाची प्रगती करताय. मागील 10 वर्षात त्यांनी 54 वेगवेगळ्या योजना गरिबांसाठी दिल्या. कोरोनाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक कंपन्या व्यवसाय बंद झाले, उपासमारीची वेळ येत होती, कामगार बेकार झाले होते, घरात अन्न नव्हतं. अशा वेळेला माननीय मोदी साहेबांनी 80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत मिळत आहे, पुढील 5 वर्षापर्यंत मिळणार आहे. त्याचप्रमाणे या देश स्वच्छ भारत या योजनेखाली महिलांच्या ग्रामीण भागातील शौचालयाचा प्रश्न होता. या देश